गुंडांच्या निषेधार्थ मिरज बंद, गुंडगिरी करत बांधकाम पाडल्याचा नागरिकांचा आरोप। देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एक चा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। रविवारी मध्यरात्री 1,000-1,500 लोकांना घेऊन बेकायदेशीरपणे गुंडगिरी करत अतिक्रमण काढल्याचा आरोप करत पडळकर बंधूंच्या निषेधार्थ आज मिरज शहर बंद ठेवण्यात आले। काल ब्रह्मानंद पडळकर यांनी मध्यरात्री मिरजेतील मिळकतींचे केलेले पाडकामाच्या पार्श्वभूमीवर मिरज तहसीलदारांनी 145 ची जैसे थे परिस्थिती ठेवण्याची नोटीस या नागरिकांना दिली आहे। त्यामुळे नागरिक प्रचंड आक्रमक झाले असून मिळकतदार जागेवर नसल्याने त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला आहे। तर पडळकर बंधूंच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे। मिरजेतील घर दुकान पाडले जातात, प्रशासन किंवा शासनातील कोण जागेवर येत नाही, मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असताना एकतर्फी नोटीस काढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतच्या ज्या दुकान गाळ्यांच्या वर झोपडपट्टीवर ब्रह्मानंद पडळकर यांनी जे बुलडोजर चालवून नासधूस करून हैदोस घातलेला होता, भारतीय जनता पार्टीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सत्तेचा वापर आम्ही कसा करू शकतो त्याचा दाखवण्याचा हा दुसरा प्रत्यय म्हणजे आज रविवार आहे, काल शनिवार होता, आज रविवार असताना सुद्धा महसूल प्रशासनानं 145 ची नोटीस या मिळकतधारकांना ज्यांची दुकानं तोडल्यात त्यांना द्यायला बजवायला यांची धडपड सुरू आहे। आम्ही आज ह्या महाराष्ट्रामध्ये न्याय कुणाला मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री सुद्धा त्यांचाच, मग न्याय मागायला लोकांनी, सर्व मिरजकरांनी आता रस्त्यावर उतरायचं का? शेवटी आमच्या पुढे आता दुसरा कुठला पर्याय नाही। 145 ची नोटीस एक नायब तहसीलदार हा देतो आणि तो सांगतो की जैसे ते परिस्थिती ठेवा आणि उद्या सकाळी मीटिंग झाल्यानंतर तुमचं करा। मला या महसूल प्रशासनाला विचारायचं होतं की काल एवढी पहाटे 2 वाजता पडझड केली, हल्ला केला, तोडफोड केली, बुलडोजर लावले, ते झाल्यानंतर महसूल प्रशासनाचे किती वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिली, कुठले प्रांत अधिकारी आले, जिल्हाधिकारी आले, नायब तहसीलदार आले, तहसीलदार आले, कोण आलं? मग नोटीस काढायला तुम्ही सुपारी घेऊन एवढी धडपड कशी काय करता? हा या नागरिकांना होणारा सवाल आहे। मी त्यांच्याबरोबरच पालकमंत्री सुरेश खाडेंचा निषेध आणि धिक्कार करतो। पालकमंत्री सुरेश खाडे मिरजेचे आमदार असून काल ही घटना घडलेली असताना 1 मिनिटसुद्धा त्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही, म्हणजे पालकमंत्र्यांचाच हात या घटनेमागे आहे। मी जाहीरपणे सांगतो, काल जी घटना घडली ती पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण TV आणि मीडियातून दाखवलं जातं आहे। खरं तर आज भाजप शासन आहे, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे जाहीरपणे सांगतात की माझ्या भावानं जे कृत्य केलं आहे त्याला माझा पाठिंबा आहे आणि त्यानं खरं केलं आहे। हे हुकुमशाही पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे भाजपचं शासन कसं चाललं आहे हे सर्व जनता पाहत आहे। जे आज गोरगरीब जनता मिरजमधले आहेत त्यांचे घरं उद्ध्वस्त केली, हॉटेल व्यवसाय उद्ध्वस्त केले, त्यांना त्याचा पैसेसुद्धा तिथं काढून घेऊ शकले नाहीत, अशा अवस्थेत धाड 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 आणले हजारो लोकांनी। आणि हे झालं असताना पोलीस प्रशासनाला फक्त आदेश देऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे भाजपवाले त्यांचे पोळे भाजून घ्यायला लागलेत। आज जे नोटीस दिलं 145 ते नोटीस दिलं असताना त्याच्यामध्ये गुन्हे वेगवेगळे घातले असताना हे गुन्हे अजामीनपत्र, दखलपत्र असे गुन्हे घेऊन कारण नसताना फक्त त्यांच्यावर बोळवण केली, कारवाई केली हे दाखवालेत। आता घटना घडून किती तास झाले त्याच्यामध्ये एकही पोलीस अधिकारी त्या गुन्हेगाराला शोधायला गेलेला नाही, त्या गुन्हेगाराला हुडकून काढत नाहीत। हे फक्त गुन्हेगाराला सोडून, चोराला सोडून संन्यासाला पाशी ह्याप्रमाणे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जे आता मरा लागलेत, जे उघड्यावर पडलेत, ज्याचे बाळ मुलं रस्त्यावर उभा राहिलेत, अशांच्याच मागा लागलेत आणि जे आता घर दार दुरुस्त करायला लागलेत, व्यवसाय सुधारण्याचा प्रयत्न करायला लागलेत, अशाला सुद्धा हे पोलीस प्रशासन आणि भाजपचे शासन आडकाटा करायला लागलेत। मला सुरेश खाडेला आव्हान आहे, तुम्ही पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे आहात, तुम्ही एका व्यक्तीचे किंवा एका समाजाचे नाही। आज तुमचे आमदार आणि तुमचे उपमुख्यमंत्री
यांचा तुमच्यावर 100% दबाव असणार आहे आणि या दबावाखाली तुम्ही पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं काम करत असताना काम करायच्या आणि ह्या भूमिका बजावायच्या लायकीचं तुम्ही राहिलेलं नाही। आज तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या लोकांनी ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या लोकांच्यावर अन्याय चाललाय। त्या घर लोकांच्या घरावर आज बुलडोजर जेसीबी मशीन ठरा लागले आणि तुम्ही मूक गळून अन्यायाची भूमिका घेऊन आज तुम्ही थांबलाय। लोकांची घरे पाडली असताना ती परत दुरुस्त करू नये यासाठी अशी नोटीस काढल्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे। रात्री बेरात्री अशा प्रकारे घरदारे दुकाने हॉटेले उद्ध्वस्त करणाऱ्या पडळकर बंधूंचा निषेध करून प्रशासन गुंडगिरी करणाऱ्या लोकांना साथ देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा,